ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये नरेश म्हस्के यांचा जोरदार प्रचार सुरू असून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज 12 मे रोजी नेरूळ पूर्व, नेरूळ पश्चिम, सिऊट दारावे आणि सानपाडा जुईनगर येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मंडळनिहाय बैठका घेतल्या. या बैठकींना भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई जिल्हा महामंत्री नेत्रा शिर्के, जिल्हा महामंत्री सुरज पाटील, भाजप नवी मुंबई उपाध्यक्ष जयवंत सुतार, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्राचार्य वर्षाताई भोसले, भाजप नवी मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, नेरूळ पूर्व मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक, नेरूळ पश्चिम भाजप मंडळ अध्यक्ष गिरीश म्हात्रे, प्रदीप गवस, महिला नेत्या सुहासिनी नायडू, माजी नगरसेविका स्नेहा पाडकर, करावे मंडळ अध्यक्ष विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, क्रीडा जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्ष विशाल डोळस, तसेच पक्षाचे सुपर वॉरियर्स, बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, प्रकोष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.